नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र नेताजी, पिंपरी पोलीस ठाणे। मी माननीय पोलीस आयुक्त विश्वनाथ साहेब यांच्या वतीने पाटनगरवासियांना एक आवाहन करू इच्छितो की तुमच्या या परिसरामध्ये हा एक स्लम टाईपचा एरिया आणि दाट लोकवस्तीचा एरिया आहे आणि या ठिकाणी जे तर एक पॉझिटिव्ह पेशंट सापडलेला आहे आणि त्या पॉझिटिव्ह पेशंटकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती आणि ते चोरून ताडी ही दारूचा व्यवसाय करत होते असं ते कळतं। यापूर्वी त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत, परंतु त्यांनी या सामाजिक बांधिलकी न जोपासता अशा प्रकारचा हा जो व्यवसाय होता हा त्यांनी चालूच चोरून लपवून चालूच ठेवला होता आणि त्यांच्याकडे आनंदनगर या ठिकाणची काही लोकं यायची, आज ती लोकंही पॉझिटिव्ह आहेत आणि ती महिला देखील स्वतः पॉझिटिव्ह आहे आणि असं असं वातावरण असताना देखील इथली जी काही जनता आहे की एक शुद्ध नागरिक आहेत काही की जे समाजकार्य करतात की जे लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना प्रतिसाद देणे, त्यांचं थोडंसं ऐकणे, डॉक्टर लोक आणि पोलीस लोक हे या ठिकाणी जे तर तुम्हाला जे प्रोटेक्ट करण्यासाठी येतात त्यांना प्रतिसाद देणे आणि होता होईल तेवढं सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी न करणं, एवढं जर स्वतःहून नागरिकांनी स्वयं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जर दिला तर निश्चितच शासन, केंद्र शासन आणि आपले सगळे लोक या आजाराशी, या भयानक रोगाशी लढत आहेत, तर त्यावर विजय मिळवणं आपल्याला शक्य होऊ शकतं आणि शक्य होईल। तरी मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्सिंग, त्यानंतर गर्दी न करणे आणि गटागटाने न थांबता, चर्चा करत न थांबता घरामध्ये थांबण्याचा प्रयत्न करा। त्रास होईल, परंतु हा त्रास थोड्या दिवसाचा असेल आणि आपला कायमचा जो त्रास आहे या आजाराचा त्यापासून आपण मुक्त। भाटनगरामध्ये कोरोनाचा पेशंट आढळल्यानंतर पूर्ण स्वयंस्फूर्तीने काही भाग बौद्धनगर, भाटनगर, अशोकनगर, रंबाईनगरकडे जाणारा रस्ता सील करताना आपण पाहत आहात बहुजन इतर चॅनल।